आणि अशा प्रकारे सामना सुरू झालेला आहे. अंतिम सामना या टूर्नामेंटचा अंतिम सामना मुलगावा विरुद्ध भामरा जमीन विदर्भावरून आलेले संघ आहेत. तमिळ चढावपट्टू मुलगावा संघाकडून आलेला आहे. भामरा संघावर सेंटर मधून कॉर्नर मध्ये सहानंबरचा खेळाडू आहे आणि शांत गतीने चढाई आणि सुरक्षित पडत आपल्या संघात. हाच एक खेळाडू एकमेव असा खेळाडू आहे जो भामरा संघाला फायनल जिंकू शकतो. नऊ नंबरचा खेळाडू आहे. जोपर्यंत हा खेळाडू भामरा संघामध्ये आहे तोपर्यंत या संघाला कोणी हरवू शकत नाही असं मला वाटते. खरोखरच या संघ या खेळाडू जेवढं कौतुक करायचं तेवढं कमी. नऊ नंबरचा खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यामध्ये एक तारखी सामना जिंकवलेला आहे भामरेच्या खेळाडूने आणि पॉईंट मारण्याचा दावा केलेला आहे. त्यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे आणि ऍक्शन पॉईंट मागू नये. कृपया खेळाडू वृत्ती दाखवा. खेळाडू अंतिम सामना आहे. परत एकदा संघ नायक आलेला आहे जो गावांचा दोन नंबरचा खेळाडू. या खेळाडू मध्ये सुद्धा एक चपळ्याची चढाई करतो. तो क्वार्टरच्या सामन्यामध्ये सुंदर असा खेळ दाखवला होता दोन नंबरच्या खेळाडूने. हरलेला सामना जिंकवला होता. पुन्हा एकदा आलेला आहे चार नंबरचा खेळाडू भामराकडून. याचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. डायरेक्ट प्रयत्न आता फसलेला आहे तो आणि सुद्धा डिफेन्स केलेला आहे मुलगावांच्या खेळाडूंनी. डिफेन्स साठी नावाजलेला संघ आहे मुलगावान. थर्ड रेड खरं की अमर अशी परिस्थिती डुआ डायरेड. थर्ड रेड आहे. खेळ आलो नका भाऊ. खेळ जावा कोण आहेत अशी परिस्थिती आहे मुलगावांच्या सडेदारावर आणि फसलेला आहे तो भामराच्या डिफेन्स मध्ये. एक एक अशी बरोबरी झालेली आहे. हा सामना 15-5-15 असा होईल. 15-15 मिनिटाचे दोन्ही हात राहील. परत एकदा आलेला आहे नऊ नंबरचा चढाईपट्टू भामरा संघाकडून. आज चढाई करण्यासाठी सज्ज झालेला आहे मुलगावण्या संघावर. सेंटर मधून कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा कॉर्नर मध्ये डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न परंतु असफल. नऊ नंबरचा खेळाडू आहे. लाच मारून गडी मारायचा प्रयत्न केला होता. सतराने चढाई परंतु असफल. नक्कीच करत आपल्या संघात एक एक अशी कमी संख्या झालेली आहे दोन्ही संघांची. दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. परत एकदा आलेला आहे नऊ नंबरचा खेळाडू. जेव्हा रेडिओ वेडिंग करत असतो बाकीच्यांनी बोलू नये अन्यथा टेक्निकल पॉईंट देण्यात येईल. सर्व आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळवण्यात येणार आहे सामने. रेडिओ चढाई करत असतो तेव्हा बाकीच्यांनी बोलू नये. मला किती येत नाही मी वाजत नाही. कोणत्याकडे जाड मारून घ्या मला काही घेऊन दिलं नाही. वाशिया तीन नंबर सेंटर मधून समोर सुद्धा घडी गेलेला आहे तीन नंबरच्या खेळाडूने. थर्ड रेड डुआ डायरेड चार नंबरचा खेळाडू डायरेक्ट गडी मारायचा प्रयत्न केला होता कॉर्नर मध्ये. डुआ डायरेड आहे आणि सुंदर कपूर मुलगावांचा डिफेन्स करून एक दोन मुलगावान दोन दोनाची गुणसंख्या झालेली आहे दोन्ही संघाची.
सबसे ज्यादा वो कमेंट करते क्या बेहतरीन सामना होता हुआ इस बिरसा मुंडा नगरी में पहली बार सॉरी गलती होती रहती है जो के वेट के हाँ भाजी धामरा वर्सेस मुलगान एक बेहतरीन फाइनल मुकाबला चलता हुआ एक भमरा के 9 नंबर टी शर्ट में एक 1 नंबर के टी शर्ट में जो के बोनस का प्रयास किया था मगर एम्पायर का डिसीजन आना बाकी जो के अच्छा मुकाबला चलता हुआ बोनस का प्रयास किया था कामयाब होते हुए मुलगान तीन दो सामान मुलगान दो और भंबरा तीन अभी भी एक पॉइंट से आगे है भंबरा जो कि एक कबड्डी है कुछ भी हो सकता है इससे पहले का सेमीफाइनल हुआ था एक बेहतरीन मुकाबला होता फिर से एक बार दो फील्डर के बीच में यहाँ पे फिर से एक बार एक नंबर जो कि एक रेडर है भंबरा के ओर से 9 नंबर टी शर्ट में फिर से एक बार राइट कॉर्नर पर किक मारने की कोशिश की थी और कामयाबी नहीं मिलती हुई जो कि एक अच्छे मंजे हुए रेडर है अपने कोर्ट में खाली हाथ जाते हुए मुलगान की ओर से क्या बेहतरीन मुकाबला होता है रोमांचक मुकाबला अभी तक 7 मिनट समाप्त होते हुए हाफ टाइम के पहले के अगर दोनों ही टीम कसम कोस से पहले नंबर के लिए देखना होगा क्या पहली बार कौन इनाम ले जाएगा फिर से एक बार 9 नंबर टी शर्ट में भंबरा के ओर से रेडिंग करते हुए लेफ्ट कॉर्नर पर खेलते हुए टो टच करने की कोशिश करते हुए पर कामयाबी नहीं मिलती हुई शांत जो कि धीमी गति से खेलते हुए यहाँ पे लेफ्ट कॉर्नर पर मगर कामयाबी नहीं मिलती हुई 9 नंबर टी शर्ट में राइट कॉर्नर पर खेलते हुए हैंड टच करने की कोशिश की थी कामयाबी नहीं मिलती हुई देखना होगा इस रेडर को पकड़ लिया तो एक नंबर के रेडर है भंबरा की ओर से एक बार मुरगांव की ओर से थर्ड रेड है भंबरा की ओर से 4 नंबर टी शर्ट में राइट कॉर्नर को खेलते हुए डिफेंस को यहाँ पे दबाते हुए मगर हैंड टच रनिंग हैंड टच करने की कोशिश की थी कामयाबी नहीं मिलती हुई एक बोकलाते हुए यहाँ पे रेडर एक कामयाबी चाहिए थर्ड रेड है और फर्स्ट रेड है यहाँ पे डिफेंस में कमाल किया मुलगान की ओर से फिर से एक बार मुलगान की ओर से थर्ड रेड 2 नंबर टी शर्ट में करो या मरो की परिस्थिति में लेफ्ट कॉर्नर पर खेलते हुए कुछ करना होगा अन्यथा कोर्ट से बाहर जाना होगा देखना होगा क्या कर सकते हैंड अप करने की कोशिश फिर से एक बार बेहतरीन डिफेंस में कमाल करते हुए भंबरा 5 मुलगान 3 एक अच्छा मुकाबला जिस तरह का प्रेक्षकों को चाहिए फाइनल मुकाबला उस तरह का होता हुआ मुलगान 5 सॉरी भंबरा 5 मुलगान 3 अच्छा मुकाबला जिस तरह का चाहिए उस तरह का होता फिर से एक बार 1 नंबर के टी शर्ट जो के 1 नंबर रेडर है भंबरा के ओर से अच्छा मुकाबला फिर से एक बार मूल गांव की ओर से लंबे ऊंचे कद के रेडर एक कामयाबी होती हुई हमारे मराठी समालोचक अगले कमेंटरी करेंगे या ठिकाणी सुंदर असे तरी करतो तो 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय रोमांचक या सामन्यात दुनिया काय करतो तो आपल्या संघासाठी
बांदराचा उंच पुराचा खेळाडू सुंदर असे पदाला इथे या ठिकाणी करत असताना या नगर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बघूया घरी बाद करण्याचा प्रयत्न करतो तो आपल्या संघासाठी गोल घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघूया मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती हा सामना पाहण्यासाठी इथे आमच्या नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच वनमनाचा इथं असाम तसंच रसिद्धी फाटलेरी धनराज महाजन या ठिकाणी उपस्थित बघूया सात नंबर टी शर्ट परिधान केलेला हा मुळगावांचा हा खेळाडू लोकनेत्याच्या फोटोत वापस या ठिकाणी पुन्हा एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू धामराज हा खेळाडू कोरोना नंबर बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी गुरु गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो सुंदर असं प्रतिभा लिहितो या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी मुळगावांची अतिशय काटावर आलेला हात त्यांनी वापस नेला या ठिकाणी।